असंच एक दिवस एका कीर्तनात सांगत होती आणि एक आजीबाई माझ्या समोर बसली होती. सगळ्या महिलांनी भजन केलं आणि आजीबाई काही भजन करीस ना. आजीला म्हटलं, आजी सांगून सांगून थकले, सगळ्या महिला मंडळ भजन करताय, तुम्ही का भजन करत नाही? आजी म्हणते, तावडे खरं सांगू का तुला, भजन केलं असतं पण समोर ते म्हातारं बसले ना. म्हटलं काय झालं मग? ते मग कोण आहे? तुझे बाबा आहेत. म्हटलं ठीक आहे आजी, असू द्या बाबा. म्हणजे बाई भजन केलं असतं पण समोर तुझे बाबा बसले आणि बाबाचं नाव काय आहे मला सांगा. आता तुम्ही कीर्तनात त्याचं नाव घेत नाही परंतु घरी गेल्यानंतर शिव्या दिल्या शिवाय राहत बरोबर की नाही? आता आपल्याला विठ्ठलाचं नाव घ्यायचं एका जन्माच्या पतीच नाही. अठ्ठावीस युगाचा प्रभूचा नायक भगवान पांडुरंग पंढरीश परमात्मा विठ्ठलवरती उभा आहे. आपल्याला भजन त्या विठ्ठलाचं करायचंय. ते भजन केलं माझ्या जगद्गुरु तुकोबरांनी, म्हणून तर जगद्गुरु तुकोबराया या विश्वामध्ये वारकरी संप्रदायाचे कळस्थानी झाले माय बापांनो. मग जगद्गुरु तुकोबराया सांगताय, बाबा जीवनामध्ये अंतर काय करावं? पिंडदान करावं. ठीक आहे तुकोबराया, आम्ही पिंडदान करायला तयार आहोत तुकोबराया, परंतु त्या ठिकाणी आम्ही पिंडदान केलं तर पुण्य काय? तुकोबरायांनी सांगावं, या जीवनामध्ये दोन वर्ग आहे. एक वर्ग म्हणजे कृतज्ञ वर्ग आणि दुसरा वर्ग म्हणजे कृतज्ञ वर्ग. मग कृतज्ञ कोणाला म्हणावं? अरे ज्याने उपकार केला आपल्यावरती, त्याने परतफेड करत असताना उपकारातून केली त्याला कृतज्ञ म्हणावं. ज्या मायबापाने आपल्यावरती अनंत उपकार केले, मग आज जाधव परिवार त्या ठिकाणी तसं वास्तविक म्हणजे कोरोनाचं सावट परिस्थिती थोडीफार त्या ठिकाणी वाढल्यामुळे आज या ठिकाणी एका दिवसाचा कार्यक्रम होतोय, परंतु याच ठिकाणी साडेतीन दिवसाचा महिला सप्ताह त्या ठिकाणी मोठं आयोजन झालं होतं, नियोजन झालं होतं. सगळ्या गोष्टीचं नियोजन केल्यानंतर आजच्या परिस्थितीला बघून त्या ठिकाणी तो कार्यक्रम त्या ठिकाणी रद्द करण्यात आला. नाहीतर याच ठिकाणी साडेतीन दिवसाचा महिला यज्ञ होता. विचार करा, तुकोबराने सुद्धा म्हणावं, हे विठ्ठलवरच्या पांडुरंगा मला काहीच देऊ नको. जेव्हा परमात्माने सांगावं, तुकोबराया तुम्ही काहीतरी मागा, तुम्ही काहीतरी मागा, त्याच वेळेला त्या ठिकाणी तुकोबराने म्हणावं, देवा मला काहीच देऊ नको पण माझी एकच अपेक्षा आहे देवा पांडुरंगा, माझा आजचा म्हणजे शेवटचा दिवस गोड व्हावा एवढी एकच माझी अपेक्षा आहे. मग ती अपेक्षा त्या ठिकाणी काकांनी त्यांचं जीवन सुंदर जगले म्हणून आज त्यांच्या मुलांनी हा भव्य दिव्य स्वरूपाचा कार्यक्रम उभारला. विठ्ठल म्हणून तुकोबरांनी सांगावं, याला कृतज्ञ मुलं म्हणावे जे माय बापाच्या उपकाराची परतफेड करत असताना उपकारातून करताय. मग कृतज्ञ कुणाला म्हणावं? ज्याने, ज्या माय बापाने आपल्यावरती उपकार केले, जो उपकार केला होता भगवान भोलेनाथाने भस्मासुरावर. काय केला होता? उपकार केला होता, परंतु भस्मासुराने त्या उपकाराची परतफेड करताना कशी केली? अपकारातून केली. म्हणून त्याला कृतज्ञ म्हणावं. तुकोबराया सांगताय, मग या समाजामध्ये जीवन जगत असताना दोन दोन जातीचे लोक आहे. मग कृतज्ञ वर्ग तो आहे जो माय बापाची आजचं पिंडदान शेवटचं श्राद्ध घालतो, याला कृतज्ञ म्हणावं. परंतु आजच्या समाजामध्ये अशी मुलं आहेत की एका एका बापाच्या चार चार ठिकाणी जाऊ. किती मी माझ्या स्वतःच्या हाताने केली. एका बाजूला फक्त मधी बांध अडवा, एका बाजूला तिकडे कार्यक्रम चालला, इकडेही कार्यक्रम चालला. मी त्या काकांना प्रार्थना केली, म्हटलं हात जोडी हात जोडी विनंती केली, दादा करता तरी हे कशा करता, करता तरी हे कशा करता. तिसरा माणूस आला आणि त्याने कानात येऊन सांगितलं, ताई जरी द्रव्य दोन होत असतील, जरी रसक्रिया दोन होत असतील, श्राद्ध दोन होत असतील ताई, परंतु जेव्हा माय पडली होती ना तेव्हा तिला बघायला सुद्धा कोणी नव्हतं. म्हणून संतांनी सांगावं, अरे मेल्यानंतर गुलाबजामच्या कितीही पंक्ती उठू द्या, मेल्यानंतर गुलाबजामच्या कितीही पंक्ती उठू द्या, त्याला अर्थ नाही. जीवन जगत असताना प्रेम देणं महत्वाचं, जीवन जगत असताना आनंदाने सांभाळणं महत्वाचं आहे. आजचा श्राद्ध जाधव परिवाराने नसता घातला तरी सुद्धा चालला असता, कारण मी माझ्या स्वतःच्या डोळ्याने बघितली. सहा महिने जेव्हा काका आजारी होते, रात्रीचा दिवस त्यांच्या दोन्ही मुलांनी केलेला, रात्रीचा दिवस करून त्या ठिकाणी हॉस्पिटलमध्ये जात होते. जेव्हा आवाज देईल बाप तेव्हा त्या ठिकाणी जागे राहत होते. याला कृतज्ञ वर्ग म्हणतात. मग ठीक आहे तुकोबराया, मग आम्ही कृतज्ञ झालो, माय बापाला शेवटपर्यंत सांभाळ तरी सुद्धा तुकोबरांनी म्हणावं. मग यातून तुम्ही त्या ठिकाणी मुक्त झाले नाही. तुम्हाला जर माय बापाच्या रुमातून मुक्तता हवी असेल तर त्या ठिकाणी पिंडदान करावं. तुकोबराया अध्यात्माचं प्राणांगण तर वर्णन करून जात, अध्यात्माचं प्राणांगण तर वर्णन करून जात. या कलियुगामध्ये नंतर काय करावं? तर एकच करावं, नामाचं चिंतन करावं. का करावं? कारण
अनंत संत आहे, जीवनात आल्यानंतर एकच सत्य आहे, जगत मिथ्य आहे आणि पांडुरंगाचं नाम सत्य आहे. काय सत्य आहे? पांडुरंगाचं नाव सत्य आहे. किती सत्य आहे? सत्य तू, सत्य तू, सत्य तू विठ्ठला. एवढंच नाही तर त्या पांडुरंगाचं नाव जीवाला बरं वाटणार आहे. विठ्ठलाचं नाव सत्य आहे, साच आहे आणि नावाला जपायचं. त्या विठ्ठलाचं चिंतन करायचं. मग तुकोबराया महावैष्णवमौली ज्ञानोबरांनी या वारकरी संप्रदायाचा पाया रचला. काय रचला? महावैष्णवमौली ज्ञानोबरांनी या वारकरी संप्रदायाचा पाया रचला. आधारस्तंभ झाले माझे नातराया, कळसस्थानी झाले जगद्गुरु तुकोबराया, परंतु आम्ही श्रीजात असल्याचा आम्हाला स्वाभिमान वाटतो. या संप्रदायाची ध्वजा जर कोणी फडकवली असेल तर ती एक स्त्री होती, तिचं नाव होत संत बहिणाबाई. कारण काही काही लोकांना महिलांची कीर्तन खाटा बरोबर नाही. काही काही लोक येतात आणि मध्येच म्हणतात, ताई श्रीना कुठं कीर्तन करावं का? मी त्यांना एकच विचारलं, मग श्रीना करायचं तरी काय? बरोबर की नाही? संत सांगताय जीवनामध्ये आल्यानंतर त्या ठिकाणी अध्यात्माचा पुरावा आहे. यत्र नारी उपजते रमंते तत्र दैवतः. ज्या ज्या ठिकाणी नारीचा सन्मान केला जातो त्या त्या ठिकाणी सर्व दैवतेचा वास असतो. आज जाधव परिवाराला पांडुरंगाला प्रार्थना करायची गरज नाही. हे विठ्ठलाच्या पांडुरंग परमात्म्या तू यावं, आज आम्ही आमच्या वडिलांचा शेवटचा दिवस घालतोय, पांडुरंग यावं आणि तू कीर्तनात उभं राहावं बघावं, हे सांगण्याची गरज नाही का? तर विठ्ठलाच्या पांडुरंगाने जाणलंय, अरे या ठिकाणी एका नाही तर त्या ठिकाणी सगळ्या स्त्रियांचा सन्मान केला जातोय, मला जावं लागल आणि कीर्तनाचा काळी उभं राहावं लागल. मी सांगत नाही, संत सांगताय विठ्ठलाचा पांडुरंग परमात्मा कीर्तनाचा ठाई उभा असतो. नवे नवे कीर्तनाच्या क्षेत्रामध्ये ज्या ज्या ठिकाणी त्या ठिकाणी कीर्तन होतंय, भजन होतंय, पूजन होतंय, भगवंताचं गायन गायला जातंय त्या त्या ठिकाणी विठ्ठलाचा पांडुरंग जेथे जेथे कीर्तनाची जागा तेथे पांडुरंग उभा. ज्या ज्या ठिकाणी कीर्तनाची जागा असते त्या त्या ठिकाणी विठ्ठलाचा पांडुरंग परमात्मा उभा असतो. म्हणून त्या ठिकाणी पांडुरंग काही म्हणत नाही की इथे लेडीचं कीर्तन चाललंय मग मी जाऊ शकत नाही. ज्यावेळेला एक दिवस नारद मुनीला माझ्या विठ्ठलाच्या पांडुरंगाने सांगावं, अरे नारदा तुला एकच सांगणं सांगून जातोय, माझे भक्त गाती जेथे नारदा मी उभाते. नारदा ज्या ठिकाणी माझे भक्त गाताय तिथे मला जावं लागतं आणि उभं राहावं लागतं. म्हणून या ठिकाणी विठ्ठलाचा पांडुरंग परमेश्वर सुद्धा उभा आहे. मग तुकोबराया तुम्ही सांगताय पिंडदान करावं, परंतु महावैष्णव माऊली ज्ञानोबराने सांगितलं योग मार्ग सूक्ष्म आहे, कर्म मार्ग दुस्तर आहे, म्हणून हा मार्ग आम्ही मोडीत काढला आणि नाम चिंतन हा विश्वाला सुलभ मार्ग आम्ही सांगितला. मग जर नाम चिंतन सुलभ मार्ग आहे तर आम्ही जीवनात आल्यानंतर त्या ठिकाणी कालच्या कर्माचा विचार करावा. कारण आजचा जो विधी होतोय हा कर्माचा विधी होतोय. कोणता विधी होतोय? आजचा जो विधी होतोय तो कर्माचा विधी होतोय. त्या जरा त्या ठिकाणी तुकोबराने सांगावं, जीवनात आल्यानंतर तुम्ही कोणत्याच गोष्टीचा विचार करू नका, पण जी कर्म तुमच्या जीवनाशी निगडित आहेत ना त्या कर्माचा विचार करावा.